اهو काय आंदोलन चालू आहे, काय झालं, कसडे बसले, काय समजले सांग सर, तुला नाव सांग. माझं नाव संदीप विष्णू पहुरकर, मी राहणार तिवान बुद्रुक, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा, येथील रहिवासी असून एक शेतकरी आहे. आमच्या शेतीचं कनेक्शन MSAB ऑफिसने 1.5 महिना आधी कट केलेलं आहे. आम्ही त्यांना लेखी निवेदनसुद्धा दिलं की सुरू करण्यात यावे, परंतु तेथील लाईनमन वैशालीपुरी हे आम्हाला सांगतात तुम्हाला जिथं कंप्लेंट करायची तिथं करा. आम्ही त्यांच्या वरिष्ठांनाही कंप्लेंट केली, असिस्टंट इंजिनियर ढोले त्यांना केली, त्याच्यानंतर मोहता सर आहेत त्यांना केली. 24/25/4 आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं, तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही त्या लेटरवर. शेवटी आमचे जनावरं पाण्याअभावी मरत आहेत, त्याच्यामुळे हे आंदोलन आम्हाला करावं लागलं. काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की आमची लाईन जशी सुरू होती पूर्ववत शेतीची, कट का केली तुमची लाईन? त्यांना आम्ही तेच विचारत आहे की पूर्वसूचना न दिलं का कट केली ते तरी सांगा आम्हाला, कारण काय त्यांचं सांगणं आहे की झाडं वाढत उठले तर ते तुम्ही सफा करून द्या. आम्ही ते साफही करून दिले त्यांना, तरीसुद्धा ते जोडत नाही. आज ज्या वेळेस आम्ही इथं आंदोलन करायला आलो त्यावेळेस त्यांनी पोलीस बंदोबस्त बोलवला, पोलिसांनी आम्हालाच दमदाटी केली, अटक करायचंसुद्धा सांगितलं. एक पोलीस निरीक्षक आहेत वडगावकर म्हणून शेगाव पोलीस स्टेशनला, त्यांनी माझा हात पकडला, मी रेकॉर्डिंग करत होतो मोबाईलमध्ये, माझा मोबाईल खिचला, मोबाईल खाली पडला, याच्यात रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्यांची. आणि आम्हालाच अटक करारे यांना असं ते सांगत होते, आता निघून गेले ते पोलीस स्टेशनला.